नमस्कार मित्रांनो एक महत्वमापन भूमिती या प्रकरणातील महत्वाचं उदाहरण आहे आकृती दिली आहे तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या दिली आहे सात सेंटीमीटर एका कंसाचं माप आर वाय एस याचं माप दिलं आहे साठ अंश यावरून खालील प्रश्नांची उत्तरे काढा छायांकित भागाचे नाव लिहा पहिला प्रश्न आता त्याचं उत्तर असेल छायांकित भागाचे नाव बरोबर आपण लिहिणार आहे वर्तुळ पाकळी वर्तुळ पाकळी काय लिहिणार आहे वर्तुळ पाकळी पी डॅश करायचं आर वाय एस हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहे आपण काय दिलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे सांगता येईल कोणाला वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे पाय त्रिज्येचा वर्ग मग पाय आपल्याला दिलाय का दिलं नसेल तर आपण काय घेतो बावीस छेद सात दिलं नसेल तर बावीस छेद सात आणि त्रिज्या दिली आपल्याला किती आहे सात सेंटीमीटर म्हणजे सातचा वर्ग बरोबर बावीस छेद सात वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार सात गुणिले सात एक सात आपण भाग लावला बावीस गुणिले सात पाडा येत नसेल तर गुणाकार करा बावीस सात एकशे चोपन्न चोपन्न चौरस सेंटीमीटर हे झालं पहिल्या प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आता यानंतर आपल्याला दिलाय तिसरा प्रश्न आहे तो असा आहे तिसरा प्रश्न काय दिलाय वर्तुळ पाकळी पी आर वाय एस चे क्षेत्रफळ बरोबर थिटा छेद तीनशे साठ हा सूत्र आहे आर वर्ग हा झाला सूत्र आता आपल्याला थिटाचं माप दिलाय किती दिलाय साठ अंश वरती दिलाय बघा जरा इथे कुठे या ठिकाणी दिलाय कंस आर वायस किती दिलाय साठ अंश तोच मी इथे लिहितो साठ अंश तुम्हाला सूत्र लक्षात पाहिजे मित्रांनो छेद तीनशे साठ पायची किंमत बावीस छेद सात आणि त्रिजेचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग परत इथे हे शून्य शून्य गेले इथे तुम्ही सहाने भाग लावला एक छेद सहा येणार आणि यातला बावीस छेद सात जे आहे तुम एक इथे एक सात याच्यातला जाईल हे राहील एकशे चौपन्न बावीस सात किती एकशे चौपन्न मग याच सूत्र किती येईल जर आपण दोन ने भाग लावला तर सत्याहत्तर तीन आणि याला पुढे भाग लावला तुम्ही आपण काय केला निम्मे निम्मे केले चौपनच्या निम्मे आणि सहाच्या निम्मे तीन तीन म्हणजे सहाच्या निम्मे तीन याचं उत्तर येईल भाग का, भागाकार करा तुम्ही ती येईल पंचवीस पॉईंट किती येईल सदुसष्ट येते चौरस सेंटीमीटर हा झाला तिसरा प्रश्न आता राहिला आपला चौथा प्रश्न चौथा प्रश्न जो आहे तो आहे एरिया म्हणजे त्याला पाकळी पी आर एक्स एस तुम्हाला आकृतीमध्ये बघायचंच असेल तर हा मोठा पी आर एक्स एस उरलेला म्हणजेच वर्तुळामधून वर्तु पाकळी वजा केल्यास आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळते वर्तुळाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ वजा हे वरती जे उत्तर काढलं आपण ती वर्तुळ पाकळी म्हणजेच पी आर वाय एस चे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ काढले आपण कितीलाय वर्तुळ वर्तुळाचे क्षेत्रफळ एकशे चौपन्न बघा वरती प्रश्न दोन मध्ये सोडवला आपण एकशे चौपन्न वजा किती करायचं आहे सत्याहत्तर म्हणजे आपण वरती जे लिहिलाय पंचवीस पॉइंट सदुसष्ट याच उत्तर येईल जवळपास किती येईल एकशे अठ्ठावीस पॉइंट तेहतीस एकशे अठ्ठावीस पॉइंट तेहतीस चौरस सेंटीमीटर हे उदाहरण खूप वेळा विचारलं गेलं आहे आणि म्हणून हे उदाहरण दिलं आहे तर याच्यानंतरची काही छोटी आणि महत्वाची उदाहरणं देणार आहे तुम्ही बघत राहा माझ्याकडे वेळ कमी आहे परंतु तुमच्या जेवढ्या शंका आहेत त्या प्रमाणात मला उदाहरणं अपलोड करता येत नाही पण शक्य असेल तेवढे एक दोन दिवसात करणार आहे धन्यवाद मित्रांनो